काय भूमिका आहे? ज्या गावामध्ये उपोषण होतं अंतरवाली सराटी त्या गावामध्ये आत्ता मी आहे आणि आत्ता आपण पाहतोय की अजूनही दृश्य तसंच आहे। काल कशा पद्धतीनं इथं सगळा हा लाठीचार्ज झालेला होता हे देखील आपल्या लक्षात येईल। गाद्याही तशात पडलेल्या, दगड आहेत पडलेली आणि उपोषण करते मात्र उपोषण करण्यावरती ठाम असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि काल रात्री 11 वाजल्यापासून पुन्हा एकदा उपोषण सुरू झालेलं होतं आणि ते उपोषणावरती ठाम आहेत। जोपर्यंत हे होत नाही म्हणजे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला आहे। आणि 11:30-12 दरम्यान शरद पवार या ठिकाणी या गावाला भेट देणार आहेत आणि त्यानंतर इतरही जे नेते आहेत ते देखील या गावामध्ये भेट देतील। आत्ता आपण पाहतोय की हे उपोषणकर्ते जरांगे अजूनही बसलेले आहेत, त्याचबरोबर गावकरी महिला देखील त्यांच्यामध्ये सोबत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण सुरुवातीला इथले जे आंदोलक आहेत त्यांच्याकडे जाऊया। काय आजी, आता पुन्हा उपोषण तुम्ही सुरू केलंय का? आम्ही काल काही नव्हतं केलं, ते कोणते आले आम्ही निसता असं आड राहिलो, उभा आड उभा राहत आम्हाला कैला धडकेलं कैला हे केलं शांत बसलो। आम्ही म्हणलं वाटण नका जाऊ, बोलू नका, म्हणू नका काही, शांतता घ्या। म्हणीत 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 त्या येणारे काठ्या उचलल्या, धडा 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 काठ्याच टाकल्या अंगार, या असं खाली पाडून दिलं, लोटून दिलं। मग आम्ही जशी पांगलो, आम्ही काही त्यांच्या वाट गेलो नव्हतो, काही नव्हतो, आमच्या काठ्या नव्हत्या, माठ नव्हत्या, त्यानं गोळ्या उठिल्या, त्यानं काय केलं काय सारे ठसके केले। बोला हो, आता उपोषण नाही सोडत कारण माझ्या माता मावल्या शांत चित्तानं बसलं होतं, पूर्ण गाव बसलं होतं। ही तुम्हीच नेमून दिलेल्या समितीचा विषय आमचा नाही। सीएम साहेबानं मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी समिती त्यांनीच गठीत केलेली, सुप्रीम कोर्टातल्या आरक्षणाचा इथं काही संबंध नाही। देवेंद्र फडणवीस रात्री बोलतो की सुप्रीम कोर्टामध्ये यांचा प्रश्न अडकलेला आहे, सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाचा आमचा काही संबंध नाही आहे। तुम्हीच समिती नेमली, त्या समितीचा विषय आहे आणि तिने अहवाल दिला नाही म्हणून आम्ही शांतत चित्तानं हे आंदोलन सुरू होतं। शरद पवार आणि इतर नेते आपल्याला भेटायला येणार नाही? आता हे बघा, राज्यातले कोणी घटनाच अशी घडली, आमचे मराठा समाज, मराठवाड्यातला मराठा समाज, आंतरवाड्यातला मराठा समाज येणारा कुठलाही प्रतिनिधी असो त्यांचा सन्मान करणार आहेत। आम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही कारण आमच्यावरती अमानुष पद्धतीनं लाठी हल्ला झालाय, माता माऊलींच्या नरड्यावर पाय देऊ देऊ मारले, ह्या गोळ्या देवेंद्र फडणवीसच्या पोलिसांनी घातल्यात। आम्ही काय पाकिस्तानी आहेत काय? पाकिस्तानचे नातेवाईक आहेत आमचे कुणी? तुम्ही आम्हाला गोळ्या का घातल्या? आम्ही आता उपोषण आरक्षण घेतल्याशिवाय आता माग घेत नाहीत। शिंदे साहेबाला जेवढ्या गोळ्या घालायच्या तेवढ्या त्यांनी घालाव्यात। पण अजूनही ते उपोषणावरती ठाम असल्याचं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे। अनेक गावकरी या ठिकाणी उपोषणस्थळी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही आणखीन आंदोलक आपल्या सोबत आहेत। रात्री येऊन त्यांनी शांततेत चालू होतं ना सगळं, मग काही गरज होती का त्यांना हे बिघडायचं? सगळे बसलेले होते, आम्हाला जर मारायचंच असतं तर आम्ही काठ्या ते घेऊन नसतं आलो का सांगा अगोदर? ह्या फडणवीसला कळलं नाही का एवढी फौज पाठवली त्यानं? साईडला सगळे दादांना सांगितलं बसा म्हणून बसले, आम्ही दादाला आरक्षणासाठी बसवलं ना, मग आरक्षण द्या ना तुम्ही। ते कोणता एसपी का डीएसपी आला, चर्चा केली दादा सोबत, बोलला तो सविस्तर बोलून गेला, 5 मिनिट झालं होतं ना सगळं दवाखान्याचं याचं, आणि लगेच एवढी गँग पाठवून यांनी हे असं हल्लकरम करून टाकलं। अजून उपोषणावर ठाम आहे? हा आम्ही ठाम आहेत। आपण पाहिलं की गावकरी अजूनही उपोषणावरती ठाम आहेत, जरांगे देखील उपोषणावरती ठाम आहेत आणि आज वेगवेगळे जे नेते आहेत शरद पवार असतील त्याचबरोबर इतर नेते देखील या घटनास्थळाला भेट देणार आहेत आणि त्यावरची त्यांची काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। प्रज्ञा, सरकार विरोधात असंतोष दिसून येतो या सगळ्या आंदोलनकर्त्यांमध्ये, कृष्णा अपडेट जाणून घेत राहू, सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान उपोषणकर्त्यांसोबत आमचा संवाद